कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज साक्षात विठुरायाचं थेट दर्शन जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी शासकीय महापूजेनंतर थेट विठ्ठल मंदिराला गर्भगृहातून आढावा घेतलाय. पाहूयात. विठ्ठल विसावा सुखाची सावली. संत नामदेव महाराज म्हणतात विठ्ठलापाशी येणारा विसावा हा खरं तर सुखाची सावली आहे. आणि याच सुखाची सावली अनुभूती घेण्यासाठी आज कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त खास विठ्ठलाचं दर्शन हे आपण प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. आज कार्तिकी एकादशीचा सोहळा आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील मानाचे वारकरी देखील उपस्थित होते. खरं तर चातुर्मासाची समाप्ती म्हणून कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याकडे पाहिले जाते. यंदा 5 महिन्याचा चातुर्मास झाला. पुरुषोत्तम अधिक मास देखील होता. त्यामुळे विठू नामाचा गजर हरिनामाचा गजर 4 महिने भजन व कीर्तनात तल्लीन झालेला हा सावळा विठुराया आज कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानंतर चातुर्मासाच्या समाप्तीनंतर परत एकदा देवशयनी एकादशी पूर्ण करून भक्तांच्या सेवेसाठी उभा राहताना दिसणार आहे. याच विठ्ठलाचं हे सावळं सगुण आणि सुंदर रूप हे आपल्या प्रेक्षकांसाठी. संकेत कुलकर्णी, विठ्ठल मंदिर, गाभारा, पंढरपूर.